परदेशी परदेशी तुमचा ऍटम नंतर आहे. ए तू कुठं चाललं आंघोळीला? नाही रे, हे इकडे. नंतर नंतर इकडे पहिले. अरे पाठ चालू करायचे परदेशी. अरे हे उठ रे. ऐ मिमिक्री आर्टिस्ट ऐ दिवाळी पाठ चालू बस. अरे यार हा लय उत्साह आहे यार. तुला कोण सांगितलं दिवाळी एवढं उत्साह? त्यांचं एवढं एवढं घे ना. चालू कर चालू कर. गाणं घ्या एखादं घेऊ का? तू नको. थांब ना बा, थांब ना. परंपरा आमची मोडू नको ना बा. ऐ उठ रे. ऐ उठ. गाणं चालू कर चालू कर. कार्यक्रम चालू कर. चल माझा नंबर आला. हा तुझा नंबर आला. काय गरम कर जरा. गरम कर प्रेक्षक थोडीशे. जरा गाणं घे ना. होते झल्लट घे रे घे वाजव. तू चालू कर गाणं चालू कर. मी 10 मिनिटं लागतील जाऊन येतो ना. अरे नाही आता कार्यक्रम सुरू करायचा आहे नंतरचा. नाही नंतर. हा चालू. कुठलं गाणं बाबा? हा याला आठवत नाही तोपर्यंत झालं. अरे जरा तळत पळते. मिमिक्री होती मिमिक्री. तो नमस्कार भाई और बाहर जाओ. भाई और बहन तो पेश करता हूँ अमिताभ बच्चन. सॉरी सॉरी. अरे काय प्रॉब्लेम आहे आता तरी? आता तो हे घेणार इथं कोणाच्या भरोशावर कार्यक्रम करू मी? हा बत्री सिंग नाही, दळ बत्री सिंग. परदेशी पाहुण्याला असं बोलू नये. परदेशी पाहुणे बसा बसा बसा. घ्या तुम्ही घ्या आता. मी गाव. हा गा गा. अरे काय चालू आहे तुझं? ते दोघांची खात होती. अरे बाबा ते नसबंदी नाही जुगलबंदी आहे. ते करतो मी नंतर. ओके या परदेशी. परदेशी तुम्ही थांबा. देशी घ्या. हाय हाय हाय. देशी. अरे ते नाही हो. देशी गाणं घ्या तुम्ही. हा
घर गेल्यामुळे मी हे सगळं बच्चन आता माईक फेकला शेट्टू अमिताभ बच्चन और गौर कीजिए कि अगर अमिताभ बच्चन बस स्टॉप पे खड़े हैं, बस स्टॉप पे देखते हैं अपन, बस स्टॉप पे कैसे खड़े देखिए। वाह क्या बात है। अमिताभ बच्चन और गौर कीजिए कि बस नहीं आ रही, अरे बस बहुत देर से नहीं आ रही, अमिताभ बच्चन बहुत परेशान हो रहे हैं। तो परेशान होने के बाद अमिताभ बच्चन कैसे रिएक्ट होंगे देखिए। अमिताभ बच्चन और गौर कीजिए, अमिताभ बच्चन अभी तो अमिताभ बच्चन अभी अमिताभ बच्चन देखो, हाँ अमिताभ बच्चन और गौर कीजिए वहां से बच्चन स्टोरी 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 फिर गेली स्टोरी दिवाळी पहाटे संध्याकाळ होऊन राहिली इथे स्टोरी स्टोरी समजली आम्हाला। बच्चन काय म्हणले तेवढं बोल फक्त, बच्चन बोलणार। और गौर कीजिए की सामने से अभी मिथुन दा आ गए, मिथुन दा नहीं बच्चन 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 बात करेंगे अभी उनसे, बच्चन बात करेंगे। मिथुन दा आ गए तो अमिताभ बच्चन कैसे बात करेंगे उनसे देखिए। अमिताभ बच्चन और मिथुन दा चले गए। मला आता परत एकदा राया तुमच्याकडे यायचंय। दिवाळीत कुठला किस्सा घडला? 6वी 7वी नंतर मी फटाके उडवायचं सोडून दिलं। का? आमचं छोटस घर आहे, घराच्या बाजूला छान छान मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, तर बिल्डिंग मध्ये असं समोर एक कोणतरी असं दिसलं। 6वी 7वीत असताना बाण लावला। नेहमीप्रमाणे आपण बाण कसा लावतो की एक बाटली घेतो, त्याच्यामध्ये थोडीशी वाळू टाकतो, तो रुसवतो। नेमकी मी वाळू टाकायला विसरलो, पण मी असा छान पद्धतीने असा तो गेलो आणि तिला इम्प्रेस करण्याच्या नादात मला सांगितलं की बाण असा हृदयात घुसला पाहिजे। मी तिला इम्प्रेस लहानपणी काय रे काय कळत नसतं आपल्याला, काही बाण असा घुसला पाहिजे हृदयात असं ऐकून होतो मोठ्यांकडून। तर मी गेलो असं लावायला तिला इम्प्रेस करण्याच्या, बघ मी कसा लावतोय बाण असा, गेलो लावायला आणि तो असा सुर करून सुटला, म्हटलं बघ बघ चाललाय, आणि तो डायरेक्ट तिच्या गॅलरीतच जाऊन बसला असा। त्यानंतर